वर्षा निवासस्थानी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक. दोनही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा. अधिवेशन आणि एनडीएच्या बैठकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. आज एनडीएची दिल्लीमध्ये बैठक. बैठकीमध्ये 38 पक्ष सहभागी होणार. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची माहिती. लोकसभा निवडणुकांची भाजपकडनं तयारी. एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित राहतील. बंगळुरूमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातली रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बंगळुरूमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीसाठी रवाना. शरद पवार कालच जाणार होते परंतु काही कारणास्तव त्यांनी जाणं पुढे ढकललं. विरोधी पक्षांची आघाडी म्हणजे ध्येयधोरणं नसलेल्या संधी साधूंची एकी आहे. जेपी नड्डा यांची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. विरोधी पक्षनेते पदासाठी नाव जाहीर होण्याची शक्यता. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट. उपसभापती नीलम गोऱ्हेंना पदावरनं हटवण्याची महाविकास आघाडीची मागणी. राज्यामध्ये कॅसिनो सुरू होणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये कॅसिनो नकोच अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. आणि कॅसिनोचा विषय कायमचा संपवण्यासाठी नवीन विधेयक येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबण्याची शक्यता. आढावा घेण्यासाठी राज्य सरकारनं मागितला 15 दिवसांचा वेळ. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी काल सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली. आमदारांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद मागितले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांची माहिती. तर कुणी काहीही म्हटलं तरी आपण आपल्या भूमिकेत बदल करणार नाही. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका. शरद पवारांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित करण्याचं कारण नाही. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेसंदर्भातल्या नोटिशीला शिंदेच्या शिवसेनेकडनं मुदत उलटण्याआधीच उत्तर. पण ठाकरे गटाकडनं अद्याप या नोटिशीला उत्तर देण्यात आलेलं नाही. विधानभवनातल्या सूत्रांची माहिती. ठाकरे गट 2 दिवसात उत्तर सादर करणार असल्याचा अंदाज. पत्राचार प्रकरणातील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयानं संजय राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठीची ईडीची उच्च न्यायालयात याचिका. याचिकेवरची सुनावणी 3 ऑगस्टपर्यंत तहकूब. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी भाडं नाकारल्यास प्रवाशांना व्हॉट्सअपद्वारे आरटीओकडे तक्रार नोंदवता येणार. वडाळा आरटीओकडनं व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाईचा इशारा. नाफेडकडनं टोमॅटोच्या खरेदीचा शेतकरी संघटनेनं केला फलक लावून निषेध. सरकार दुटप्पी धोरणं राबवत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी. नाफेडच्या टोमॅटो खरेदीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका. ग्राहक मतदार डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना मारण्याचं केंद्राचं धोरण असल्याची प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची टीका. तुरीला कापसापेक्षा अधिक भाव मिळतोय. सध्या तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपयांचा दर आहे. पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे तुरीच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. राज्यात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीची शक्यता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा. नांदेड शहरात रात्रीपासूनच दमदार पावसाची हजेरी. शेतीला जसा पाऊस अपेक्षित आहे तसा पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद. नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट. 4 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पनवेलमध्येही जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी. राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची संततधार. मुंबई ठाणे परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता. उद्यापासून पुढचे 3 दिवस पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट. येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा. उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही तुफान पाऊस. रात्रीपासूनच पावसाला सुरुवात. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. मुंबईसह उपनगरात कालपासून जोरदार पाऊस. सांताक्रूझ विमानतळ परिसरामध्ये 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी. ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 83 मिलीमीटर पावसाची नोंद. तर ठाणे महानगरपालिका परिसरात 65 मिलीमीटर पाऊस. लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातला विक्रमी पाऊस. गेल्या 24 तासात 214 मिलीमीटर पावसाची नोंद.
असं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2515 मिलीमीटर पाऊस बरसला होता. भोकरदन तालुक्यातील जुई धरण कोरडं, धरणामध्ये केवळ 7% पाणीसाठा शिल्लक. धरण क्षेत्रामध्ये आजवर केवळ 90 मिलीमीटर पावसाची नोंद. हजारो नोकरदारांची लाईफलाईन असलेली फ्लाईंग राणी नव्या डब्यांसह कार्यरत. एलएचबी पद्धतीचे 21 डबे प्रवाशांच्या सेवेत. मुंबई महानगरपालिकेत कथित कोविड घोटाळा प्रकरणात चौकशी सुरू. काल एसआयटी पथकानं पालिका मुख्यालयात केली चौकशी. 2 वर्षांपासून थकीत देयके मिळावीत या मागणीसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या कंत्राटदारांचं आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत निषेध व्यक्त. मुंबईमधल्या महाविद्यालयांमधनं भाजपची एक सही भविष्यासाठीची अशी सह्यांची मोहीम. मनसेच्या एक सही संतापाची स्वाक्षरी मोहिमेला भाजपकडनं एक प्रकारे उत्तर. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 15% कोट्यातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर. एमबीबीएस, बीडीए आणि बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी 20 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करता येणार. उच्च न्यायालयानं अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या आदेशाविरोधात दाखल याचिकेवरती सुनावणी सुरू केली आहे. गृहनिर्माण विभागातील प्रलंबित विषयांचे प्रश्न तात्काळ सोडवा. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी गृहनिर्माण विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आदेश दिले. नागपूरच्या प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरासमोर टेकडी उड्डाणपूल पांधण्याचं पाडण्याचं काम बुधवारपासून सुरू होणार. रेल्वे स्थानकासमोरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातली इतर विकासकामं विचारात घेऊन महापालिकेचा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय. वारंवार निवेदनं देऊनही नागरिकांना पीआर कार्ड न दिल्यामुळे बडनेरा शहरात लक्षवेधी धडक मोर्चाचं आयोजन. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मनपा प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन. आज सकाळी 11 वाजता आझाद मैदानामध्ये बारसू रिफायनरी विरोधात धरणा आंदोलन. बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना आणि बारसू रिफायनरी विरोधी राज्यव्यापी लढा समिती करणार आंदोलन. अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवरती मनाई आदेश लागू. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश. अंबरनाथच्या नायब तहसीलदारांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका समर्थकावर तडीपारीची कारवाई. ठाणे महापालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरणातील विशांत गायकवाडवरती ठाणे पोलिसांकडनं कारवाई. लाच स्वीकारताना महिला प्राचार्यासह दोघांना अटक. परीक्षेचं हॉल तिकीट देण्याच्या मोबदल्यात मागितली 1440 रुपयांची लाच. या प्रकरणी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली कारवाई. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील धमकी प्रकरणात लष्कर तोयबाचा कुख्यात दहशतवादी अफसर पाशा याची चौकशी. एनआयए, आयबी आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 6 तास चौकशी केल्याची माहिती. वणीच्या सप्तशृंगी गडालगत असलेल्या मार्कंडेय पर्वतावर भक्तांची गर्दी. पर्वतावरनं दगड अंगावरती पडल्यानं 2 जण जखमी. जखमींवरती वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. उल्हासनगरमध्ये सध्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेल्फी विथ खड्डा स्पर्धेचं आयोजन. महापालिकेसमोर भरवणार खड्ड्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन. उल्हासनगरमधील एक खड्डा दुचाकीस्वारांसाठी ठरतोय जीवघेणा. सततच्या पावसामुळे आणि पाण्यामुळे हा खड्डा दिसतच नाही, त्यामुळे इथे दुचाकीस्वारांचा वेळोवेळी अपघात होतोय. अपघाताच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यात. उल्हासनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी दुचाकी उचलली म्हणून धावत जाणारा दुचाकी मालक जखमी. रिक्षावरती डोकं आदळून गंभीर दुखापत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगानं जाणारा ट्रक डिव्हायडरला धडकून अपघात. मध्यरात्री 2:30 सुमाराची घटना. कल्याण अहमदनगर मार्गावरती कारचा अपघात. माळशेज घाटातील ओढ्यामध्ये कार कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल. घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही. दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 6 जवळ उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोगीला आग. आगीमध्ये बोगीचं मोठं नुकसान. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. दुचाकीनं विना हेल्मेट शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार. सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम. मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एका मालिकेच्या सेटवरती बिबट्या शिरला. इथे असलेल्या कुत्र्यावरती बिबट्यानं हल्ला केला. या कुत्र्याचा मृत्यू झालाय. शूटिंग सुरू असताना घडलेल्या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती.
पुण्यामध्ये तब्बल 105 आयफोन लंपास. वाघोली भागातील कंपनीचं गोदाम फोडून 65 लाख रुपयांचे आयफोन आणि 14 आयफोन 14 प्रो चोरट्यांनी पळवले. लोणीकंद पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. परभणीमध्ये युट्यूबवरती व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न. एटीएम न फुटल्यामुळे चोरटे फरार. या प्रकरणी परभणी पोलिसांकडून 5 जणांना अटक. जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात 2 तरुणांमध्ये वाद. एकाकडनं हवेत गोळीबार. गोळीबार करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. ठाण्याच्या उपवन तलावात पोहण्यासाठी गेलेला मुलगा बुडाला. अग्निशमन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी. बोटीच्या मदतीनं शोधकार्य सुरू. अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीसाठी बृहन्मुंबई पोलीस दल प्रयत्नशील. गेल्या 3 महिन्यात 4,000 किलो वजनाचा सुमारे 5,000 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडनं नष्ट. गेल्या 3 वर्षांपासून कामाची बिलं प्रलंबित असल्यामुळे जालन्यात कंत्राटदारांचं उपोषण. मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्टला काम बंद करणार. कंत्राटदाराकडनं इशारा. भंडारा जिल्ह्यामधल्या महादेव मंदिरातील नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल. मंदिरामध्ये भक्तांची गर्दी. तहा दैवी चमत्कार असल्याचं सिद्ध करा आणि 21 लाखांचं बक्षीस मिळवा. अन्नीसचं आवाहन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.